आज आपण वर्तमान काळ पाहणार आहोत, त्याला संस्कृत मध्ये लट लकार असं म्हटलं जातं। क्रियापदस्य मूलम धातु, धातूनां दश विभागाः गणाः, गणसूचकं चिन्हं गणविकरणं, धातूनां प्रकारद्वयम्। धातूंचे दोन प्रकार आहेत, परस्मैपद आणि आत्मनेपद। आपण आतापर्यंत परस्मैपदच पाहणार आहोत, अजूनही आपण परस्मैपदीच पाहणार आहोत, आत्मनेपद आपण आताच पाहणार नाही। परस्मैपदाचे धातू कोणते आहेत तर हे पहा, ती तह अंती सी थ थ मी वह मह, हे आपण जवळजवळ दीड दोन महिन्यापासून पाहतच आलेले आहेत की हे परस्मैपदी धातू प्रत्यय आहेत। परस्मैपदी धातूंना लावायची ही प्रत्यय, लक्षात घ्या, ही धातू नाही आहेत तर ही प्रत्यय आहेत आणि आपण ही प्रत्यय धातूंना लावतो। पहा, आता पठ धातू असेल तर पठती पठत पठंती पठसी पठत पठत पठामी पठाव पठाम, याला म्हटलं जातं प्रत्यय। पठ हा धातू झाला, त्याला आपण प्रत्यय जोडतो आणि धातूला प्रत्यय जोडल्यानंतर आपलं क्रियापद तयार होतो। पठती पठ असेल तर पठती, खाद असेल तर खादती, लक्षात घ्या। ही क्रियापद आहेत, ही क्रियापद केव्हा तयार होतात, जेव्हा आपण एखादा धातू घेतो, पण तो सुद्धा धातू आपल्याला परस्मैपदीच पाहिजे, कारण आपण परस्मैपदच पाहत आहोत सध्या, आपण अजून आत्मनेपदामध्ये गेलेलो नाही। आपण अजून आत्मनेपदाचे धातू प्रत्यय पाहिलेले नाहीत, आत्मनेपदाचे आपण धातू सुद्धा अजून पाहिलेले नाहीत। आपण जे अभ्यास करत आहोत ते सध्या दोन महिन्यापासून आपण परस्मैपदाचाच करत आहोत, हे लक्षात घ्या। आता लिख घेतलं तर लिखती, खाद घेतलं तर खादती, हे क्रियापद आहेत, ही लक्षात घ्या। ही संस्कृतमध्ये जेव्हा आपण वाक्य बनवतो तेव्हा आपल्याला वाक्यांना आपण जे क्रियापद तयार करतो त्या संस्कृतमध्ये, मी जेवण करतो किंवा मी पुस्तक वाचतो, मी हा झाला कर्ता, पुस्तक हे झालं कर्म आणि वाचतो हे झालं क्रियापद। जसं मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद असतं, तसं संस्कृतमध्ये सुद्धा अहम पुस्तकं पठामी, सह पुस्तकं पठती अशी क्रियापदे येतात। कर्ता येतो, सह हा कर्ता झाला, पुस्तकं हे कर्म झालं आणि क्रियापद हे पठती झालेलं आहे। अहम पत्रम लिखती, अहम हा झाला सॉरी अहम पत्रम लिखामी, अहम हा झाला कर्ता, पत्रम हे झालं कर्म आणि लिखामी झालं हे क्रियापद, लक्षात घ्या। म्हणजे संस्कृत असेल किंवा मराठी असेल, कर्ता कर्म क्रियापद हे वाक्यात येणारच। त्या आपण सध्या परस्मैपदी पाहणार आहोत, दोन प्रकार आहेत हे पुन्हा लक्षात घ्या, परस्मैपद आणि आत्मनेपद। आपण सध्या परस्मैपद पाहणार आहोत, आपल्याला एकूण दहा, लक्षात घ्या, आपल्याला एकूण दहा गण आहेत, गण हे आपल्याला दहा आहेत, त्यामध्ये आठवीला आपल्याला फक्त चारच गण अभ्यासक्रमात आहे। प्रथम गण पहिला गण आहे, पहिल्या गणाचे धातू पठती खादती वसती ही धातू आहे। त्यानंतर दुसरा गण आपल्याला अभ्यासात नाही आहे, तिसरा नाही आहे। त्यानंतर आपल्याला चौथा गण आहे, चौथ्या गणाचं विकरण आहे, ही विकरण आहेत, पहा इथे जी दिलेली आहे ती विकरण आहे। चौथ्या गणाचं विकरण आहे य, पुन्हा सहाव्याचं विकरण आहे अ, आणि पुन्हा दहाव्याचं विकरण आहे अय, हे लक्षात घ्या। एकूण संस्कृतमध्ये दहा गण आहेत, एक ते दहा गण आहेत, परंतु आठवीला आपल्याला अभ्यासाला फक्त चारच गण येणार आहेत, ते पण मधले मधले, म्हणजे पहिला आहे तर चौथा आहे, सहावा आहे आणि दहावा आहे, एक चार सहा दहाच आपल्याला अभ्यासक्रमात आहेत, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा की आपल्याला एक चार सहा दहाच गण आहेत, दोन तीन पाच सात आठ नऊ हे आपल्याला पुढच्या